धर्मशाली समाज SBC प्रवर्गात असूनही या प्रवर्गातील सुशिक्षितांना आजही वैद्यकीय व अभियांत्रिकीसाठी 2% आरक्षणाचा लाभ मिळत नाही यावर पद्मशाली फाउंडेशनने रोष व्यक्त केला आहे. पद्मशाली समाजाला आरक्षणाचा पूर्ण लाभ मिळावा अशी मागणी या पद्मशाली फाउंडेशनने केली आहे. 11 मार्चला सावली येथील अमोल नाडमवार यांच्या कार्यालयात पार पडलेल्या पद्मश्री फाउंडेशनच्या सभेत याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम महामुनी मार्कंडेश्वर ऋषी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पद्मश्री फाउंडेशनचे संचालक स्वर्गीय अमोल कोडप्रतिमवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेला पद्मश्री फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश बोमावार, उपाध्यक्ष लोकेश परसावार, सचिव किशोर आनंदवार, सहसचिव साई अल्लेवार, कोषाध्यक्ष संतोष गोटमुकुलवार, डॉक्टर बंडू आखनूरवार, सुभाष कुरेवार, तुळशीदास पुणे प्रामुख्याने उपस्थित होते. या सभेत पोलीस उपनिरीक्षक मुकेश मुळेवार, SBC संघर्ष विदर्भ उपाध्यक्ष डॉक्टर बंडू आखनूरवार, यवतमाळ जिल्हा समाज अध्यक्ष सुभाष कोटेवार यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच 5 व 6 जानेवारी 2019 ला चंद्रपुरात समाज मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी पद्मशाली फाउंडेशनचे सचिव किशोर आनंदवार यांनी जय विदर्भ न्यूजशी संवाद साधला. SBC चं आरक्षण या संदर्भात समाजामध्ये जी जनजागृती व्हायला पाहिजे ती झालेली नाही, त्यामुळे विदर्भामधील जेवढे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही 2% आरक्षणाच्या संदर्भात जनजागृती करणार आहोत, त्याचे मेळावे घेणार आहोत. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या संदर्भात IAS अधिकारी, IPS अधिकारी, UPSC, MPSC मध्ये जे गुणवंत ठरलेले आणि आज पदावर आरूढ असलेल्या अधिकाऱ्यांच्या मार्फतीने आम्ही प्रत्येक तालुक्यावर जिल्ह्यावर स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन सुद्धा त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत. या सभेला विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यातील पद्मशाली फाउंडेशनचे संचालक उपस्थित होते. योगेश रामटेके, जय विदर्भ न्यूज, सावली.